नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात सगळे? बरे आहात का? काल आपण जीआयएस रेझ्यूमे हा जो पाठ आहे तो सुरू केलेला होता आणि यामध्ये पाहिलेलं होतं की मुंबई मध्ये रेल्वे असावी अशा प्रकारचा उठाव काही मान्यवर मंडळींनी केला आणि त्या पद्धतीने त्यांना पाठबळ देखील इतर मंडळींनी दिलेलं होतं आणि अशा रीतीने दिनांक 18 एप्रिल 1853 सोमवार रोजी सायंकाळी 5 वाजता मग पहिला जो रेल्वे फाटा आहे मुंबई ते ठाणे अशा प्रकारचा सुरू झाला आणि या दिवशी ही जी रेल्वे आहे ती रेल्वेला कशा पद्धतीने सजवलेलं होतं हे देखील आपण पाहिलेलं होतं. जवळजवळ तब्बल 10 डब्यांची रेल्वे त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेली होती. त्यावेळेच्या लोकांना हा जो आविष्कार आहे त्या आविष्काराचं नवल वाटलेलं होतं कारण ही जी काही रेल्वे आहे ती रेल्वे सुरू केली त्यावेळेस या रेल्वेला ना बैल ना रेडा ना घोडा अशा प्रकारे काहीच लागलेलं नव्हतं. वाफेच्या जोरावरती ही जी रेल्वे आहे ती रेल्वे चालणार होती आणि म्हणूनच सर्व लोकांना त्याचं नवल वाटत होतं. तर अशा पद्धतीनं कालच्या व्हिडिओमध्ये आपण एवढा जो पूर्वार्ध आहे तो पूर्वार्ध पाहिलेला होता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिवंत काढायला ठोस लावून माणसे नेण्याचा हा सारसूत दावा आहे म्हणजे
असल्या भगवानकडे शहाणे प्रचलन काय करणार एक एक दोन दिवस सरकारी कचेरीतले कारकून व्यापाऱ्यांच्या पिढीवरचे गुमास्ते यांना मुंबई ते ठाण्याला घेऊन परत आलेल्या लोकांना दाखवले त्यांनी आपले अनुभवही सांगितले एवढ्यानेही आमचे समाधान मिळणार बघा या रेल्वे मध्ये कोणी बसायला तयार होईना बरोबर आहे माता त्यासाठी या इंग्रज अधिकाऱ्यांनी काय केलं बघा काय केलं इंग्रज अधिकाऱ्यांनी तर तिथले जे काही कचेरीतले कारकून त्याचबरोबर व्यापाऱ्यांच्या पिढीवरचे गुमास्ते जे आहेत त्यांना मुंबई ते ठाणे इथपर्यंत जो काही प्रवास आहे तो प्रवास त्यांना करायला लावला त्यांना सुखरूप परत सुद्धा आणून ठेवलं आणि त्यांचे अनुभवही सांगायला लावले लोकांना एवढं केलं एवढ्यावरती सुद्धा लोकांच्या मनामधली जी भीती आहे ती भीती काही जाईना कोणाचेही समाधान होईल आता करायचं काय बरं इंग्रज कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये किंवा या रेल्वे अधिकाऱ्यांच्या मनामध्ये मोठा प्रश्न पडला आता करायचं काय एवढी जर का लोक एवढं सगळं सांगून सुद्धा करून सुद्धा जर लोक बसायला तयार नसतील तर आता करायचं काय बघा आता थोडे काय म्हणतो अखेर दर माणशी एक रुपया इनाम आणि मोफत प्रवासाचा डंका वाजवला तर यांनी काय केलं अखेर ही दर माणशी पर माणशी एक रुपया इनाम इनाम म्हणजे काय बक्षीस लोकांना एक रुपया बक्षीस देण्याचं ठरवलं त्यावेळेच एक रुपया म्हणजे भरपूर होत बरोबर की नाही आणि मोफत प्रवासाचा डंका वाजवला प्रचार केला की जर का तुम्ही रेल्वेने प्रवास केला तर तुम्हाला एक रुपया बक्षीस मिळेल आणि मोफत प्रवास देखील तुम्हाला मिळणार आहे म्हणजे बघा किती सवलत लोकांना त्यावेळी देण्यात आलेली होती सुरुवाती सुरुवातीला पैशाच्या लालचीने ठाण्याच्या घंटाळेवरचे आणि मुंबईचे लोक आगगाडीने जाऊ लागले का त्यांच्या घरची माणसे आजूबाजूला उभी राहून ठाण धाय मोकळायची बापरे बघा मग काही ना लोकांना लालच यायची बरोबर की नाही आणि काही लोक पैशाच्या हव्याशापायी किंवा बक्षीस मिळणार आहे ना म्हणून काही लोक प्रवासाला जायचे तिथले जवळचे ठाण्याच्या घंटाळीवरचे म्हणजेच काय तर ठाण्यामध्ये एक घंटाळी देवस्थान आहे त्या देवस्थानाच्या परिसरातील लोक ओके आणि मुंबईचे काही लोक आगगाडीने जाऊ लागले परंतु त्यांचे जे नातेवाईक आहे त्या नातेवाईकांना जर का समजलं तर ते नातेवाईक काय करायचे ठाणाय मोकळून म्हणायचे आता हा गेलेला काय ठरत ये नाही इकडंच त्याला आता तिकडे घेऊन झाला म्हणजे अशा प्रकारची समजूत लोकांची होती त्यांची समजूत काढता काढता रेल्वेचे अधिकारी अगदी टेकीला यायचे मेटाकुटीला यायचे अलग लक्षात मनस्ता भरपूर व्हायचा या रेल्वे अधिकाऱ्यांना की असं काही नाहीये प्रवास चांगला होतो सुखाचा होतो सुखरूप होतो अनेक लोक जाऊन आलेले आहेत त्यांचे अनुभव सुद्धा त्यांना सांगितले तरी सुद्धा त्यांना काही फरक पडत नसायचा आणि अतिशय कंटाळले अक्षरशः ते रेल्वे अधिकारी एकदा ते प्रवासी ठाणे मुंबईचे संपर्क करून सुखरूप परत आले म्हणजे मग मात्र चौकशी करणाऱ्यांचे घोळकेच्या घोळके त्यांच्या भोवती जमायचे बघा आणि हे सगळं करून प्रवास करून सुखरूप परत घरी आले काही प्रवासी कि मग प्रवास कसा झाला रे कसा होता तुझा अनुभव हे सगळं ऐकण्यासाठी त्या भोवती जमा व्हायचा घोळके व्हायचे घोळके म्हणजे काय जमा घोळके म्हणजे जमावो त्यांच्या भोवती सगळे रिंगण करायचे आणि विचारायचे नेमकं काय झाला कसा झाला प्रवास रुपयांचे इनाम पुढे 8 आण्यांवर आले नंतर 4 आणे आले लोकांचा धीर झेपला असे पाहून इनामे बंद झाली आणि सकाळ तिकिटे चालू केली बघा स्कीम होती ती सगळी काय झाली बंद झाली पहिल्यांदा कोणच प्रवास करत नव्हते त्यामुळं 1 रुपया इनाम आणि मोफत प्रवास होता नंतर मग हळूहळू का होईना लोकांचा धीर झेपत गेला मग 1 रुपयावरून किती इनाम आला 8 आणे 8 आण्यावरून 4 आणे आणि अशा
रेल्वे ने किती वेळ लागतो तर फक्त अर्धा सव्वा तास लागतो म्हणजे प्रवास जो काय आहे ते रेल्वे ने कसा झालेला आहे अतिशय सहज आणि सोपा जलद झाला बरोबर आणि म्हणूनच मग मात्र आता लोक काय करायला लागली या रेल्वे ने प्रवास करायला लागले झंबड उडाली झंबड म्हणजे गर्दी झंबड म्हणजे काय गर्दी झंबड म्हणजे गर्दी मोठ्या प्रमाणात गर्दी आज लाईट लाईट म्हटलं जातं ना रेल्वेला आज लोकल मध्ये बघा किती लोक कोण गर्दी असते मुंबई मध्ये भरपूर प्रवासी प्रवास करत असतात बरोबर की नाही मग अशा पद्धतीने आजची परिस्थिती आणि त्यावेळीची परिस्थिती याच्या मधला जो काही तफावत आहे याच्या मधली जी तफावत आहे त्याचा तुमच्या बरोबर लक्षात आले असेल पुढे बघा इकडे इंजिनियर लोक कर्ज पळसधरी पासून बोरघाट पोखरण्याची योजना ठरवत असताना खंडाळ्याहून पुण्यापर्यंतचा सपाटीचा रेल्वे रस्ता सन 1858 च्या फेब्रुवारीत पुरा झाला इंजिनियर म्हणजे इंजिनियर लोक तर इंजिनियर लोक काय करत होती तर कर्ज पळसधरी पासून म्हणजे कर्ज पळसधरी हे काय आहे तर मुंबई आणि पुणे हा जो रेल्वे मार्ग आहे त्या रेल्वे मार्गावर मधली ही स्टेशन आहे मग या मधलं जे काही काम आहे ते काम बोरघाट पोखरण्याची योजना त्यावेळी सुरू करण्यात आली होती त्याचाही मोठ्या थाटामाटाने ओपनिंग शिरोमणी करण्यात आला ओपनिंग शिरोमणी म्हणजे काय तर सुरुवातीचा समारंभ थाटामाटाने थाटमाट म्हणजे वैभव अतिशय मोठ्या प्रमाणावरती हा सुद्धा मार्ग मोठ्या प्रमाणावरती करण्यात आलेला होता पुणे मुंबई पुणे रेल्वे मार्गाचा ओके खंडाळा पुण्याच्या दरम्यान खडकी आणि तळेगाव अशी दोनच स्टेशने ठेवण्यात आली रस्ता एकेरीच होता पूर्वी सुरुवातीला म्हणजे सुरुवातच होती ना त्यावेळी रेल्वे मार्गाची त्यामुळं मुंबई आणि पुणे या रेल्वे मार्गामध्ये दोनच फक्त खडकी आणि तळेगाव ही दोनच स्टेशने ठेवण्यात आलेली होती एकेरीच मार्ग होता आणि याही ठिकाणी सुद्धा ओपनिंग शिरोमणी म्हणजेच सुरुवातीचा जो समारंभ आहे तो मोठ्या प्रमाणावरती थाटामाटामध्ये करण्यात आलेला होता हा सुद्धा एक मार्ग त्यानंतर प्रकाटाचे काम चालले असताना मुंबई पुण्याचा रेल्वे प्रवास जारीने चालला जारीने म्हणजे तयारीने कसा ती मौज आहे मौज म्हणजे मज्जा किंवा गंमत मौज म्हणजे गंमत ओके तर या ठिकाणी बघा आता बोरघाटाचे काम चालले होते आणि मुंबई पुण्याचा जो रेल्वे प्रवास आहे तो सुद्धा तयारीने चालू होता आता त्याची गंमत आहे काय पुण्याची गाडी खंडाळ्याला आली तर सगळ्या पॅसेंजरना तिथून पालख्या डोल्या खोच्या आणि बैलगाड्यात बसून घाटाखाली कोपवलीला आणायचे सगळा काफिला कोपवलीला आला का तिथे पुन्हा आगगाडीत बसून झुकझुक करीत खुशाल मुंबईला रवाना व्हायची बापरे केवढा मोठा प्रवास बरोबर काय होतं बघा मुंबई पुण्याचा जो रेल्वे प्रवास आहे तो कसा व्हायचा बघा तर पुण्याची गाडी खंडाळ्याला आली की काय केलं जायचं की सगळ्या प्रवाशांना तिथून पालख्याने म्हणा डोल्या म्हणा किंवा खुर्च्या किंवा बैलगाडी यांच्यावरती बसून ते खाली आणायचे घाटाखाली की जिथे खोपवली आहे आणि त्या खोपवलीला ते आणायचे सगळे प्रवासी एकत्र आले की मग पुन्हा त्यांना आगगाडीत बसवायचे आणि मग मुंबईला रवाना करून द्यायचे म्हणजे अशा प्रकारे पॅसेंजरांची किंवा त्या प्रवाशांची जी सोय आहे ती सोय कशी केली जायची ते आपण प्रवाशांची ही घाट उतरणीची सोय निसर्गराई पाहण्याचे कंत्राट मुंबईच्या करशेटजी जमशेटजी नावाच्या एका व्यापाऱ्याने घेतलेले होते कोणी घेतलेले होते करशेटजी जमशेटजी हे कोण होते तर मुंबईचे मोठे कंत्राटदार होते आणि त्यांनी ही सगळी प्रवाशांची जी व्यवस्था आहे ती व्यवस्था करायची अशा प्रकारचं काम त्यांनी घेतलेलं होतं तर अशा पद्धतीनं या ठिकाणी
आता आपण हा जो पाठ पाहिला यावर आधारित काही प्रश्न मी या ठिकाणी पायावरती लिहिलेले आहेत तर नोटबुक मध्ये लिहून घ्यायचे एका वाक्यात उत्तरे लिहा त्यातील पहिला आहे कोणती दवंडी पिटवण्यात आली त्यानंतर दुसरा आहे लोकांच्या मनात कोणते पीक पिकले होते तिसरा आहे अखेर कोणता डंका वाजवला हे तीन एका वाक्यात प्रश्न आहे आणि थोडक्यात उत्तर लिहा याच्यासाठी आगगाडी लोकांना बसवण्यासाठी रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी काय काय केले लक्ष दिला सगळ्यांच्या तर अशा प्रकारची आज आपण हा जो पाठ पाहिलेला आहे उत्तरार्ध या उत्तरार्धावरती हे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न तुम्हाला लिहायचे आहे लक्ष दिला सगळ्यांच्या धन्यवाद